नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। जत पंचायत समितीच्या प्रशासनामध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही आणि एक अधिकारी कर्मचारी यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही। ते मनमाने पद्धतीने कारभार करत आहेत। अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत आणि जे कार्यरत आहेत त्यांच्याकडे 2-3 विभागाचे पदभार आहेत। त्यामुळे त्यांच्यावर मानसिक शारीरिक त्रास होऊन त्यांचा प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे। तसेच साळमळगेवाडी येथील ग्रामपंचायत निलंबित होऊन 1 महिना उलटला तरी साळमळगेवाडी गावाला ग्रामसेवक नाही आणि पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता नियुक्त केलेले नाही असे उत्तर दिले जाते। मग नियुक्त केलेले ग्रामसेवक नक्की कुठे काम करतात हा संशोधनाचा विषय आहे। गावातील लोकांना ग्रामसेवका अभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। लोकसंदेश न्यूज साठी इब्राहिम शेख, जत। जत पंचायत समितीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला आंधळ दळतन कुत्रे पीठ खाते अशा पद्धतीने जत पंचायत समितीचा कारभार चालू आहे। जत पंचायत समितीकडील प्रशासन विभागात 12 क्लार्क आहेत। त्यामधील 2 क्लार्क दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत, 1 मयत आहे, दोघांची बदली झालेली आहे आणि 2 क्लार्क जतमध्ये कार्यरत असताना ते सांगली येथे काम करतात आणि त्यामुळं इथं सध्या काम करणाऱ्या क्लार्कवरती इतर क्लार्कचा बोजा असल्यामुळं ते कामं करताना त्यांच्यावरती मानसिक शारीरिक त्रास होऊन इतर पंचायत समितीच्या कामावरती त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे। आणि याकडं त्याच पद्धतीनं शिक्षण विभागामध्ये मंजूर 3 क्लार्क आहेत, त्यातले 2 दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत, 1 आहेत ते कार्यरत आहेत, 1 आहेत ते पण 3 दिवस जतला आणि 3 दिवस कवठे मंकायला। 1,449 शाळेचा कारभार एका क्लार्कवर या तालुक्यात चालू आहे। जिल्हा परिषद सदस्यांचं, पंचायत समितीतल्या पदाधिकाऱ्यांचं, पंचायत समिती सदस्यांचं याकडं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि नाही त्या गोष्टीसाठी टाळ ठोकायला सगळे एकत्र येतात, पण जनतेच्या सेवेसाठी तालुक्याच्या प्रशासनाच्या दृष्टीनं गरजेचं आहे त्यासाठी कधी एकत्रून भांडण्याला किंवा प्रशासनाला निवेदन देऊन त्याची मागणी करण्यासाठी त्याच्यासाठी उठाव करताना कधी ह्या तालुक्यातल्या जनतेने ह्या पुढाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना पाहिलेलं नाही। त्याच पद्धतीनं साळमळगेवाडील इथे ग्रामसेवक निलंबित होऊन 1.5 महिना झालं, त्या ग्रामसेवकांच्या जागी दुसरा ग्रामसेवक देणं अपेक्षित आहे, पण आज 1.5 महिना झालं तरी त्या गावाला ग्रामसेवक नाही आहे। आणि पंचायत समितीची चौकशी केली असता पंचायत समितीमध्ये सांगितलं जातं की तिथं नियुक्ती केलेली आहे, मग नियुक्ती केलेले ग्रामसेवक नक्की कुठं काम करतात हा एक संशोधनाचा विषय आहे। म्हणजे पंचायत समिती पदाधिकाऱ्याची, अधिकाऱ्याची, प्रशासन याच्यात ह्यांचा ताळमेळ कुणाला कुणाला नाही, आंधळ दळतं कुत्रेपीठ करतं हा सगळा कारभार आहे। पंचायत समितीतील पदाधिकाऱ्याची, ह्या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यातील, सत्ताधाऱ्यातील विरुद्ध हे सगळे फक्त स्टंट करण्यात माहिर आहेत। यांनी या सगळ्या गोष्टीकडे, प्रशासनाकडं काय चाललं आहे आणि या तालुक्यातल्या जनतेला किती प्रश्नाला सामोरे जावं लागत आहे, कर्मचारी कमी असल्यामुळे त्याचा कामावर कसा विपरीत परिणाम, वेगवेगळ्या योजनेत मध्यंतरी आचारसंहितेच्या काळामध्ये अनेक कामं पेंडिंग होती, आता परत पुन्हा आचारसंहिता लागणार आहे, या मधल्या काळामध्ये कामं होणं आणि जनतेच्या वेगवेगळ्या योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन सक्षम पाहिजे आहे, तर या सर्व पदाधिकाऱ्यांनी याकडं लक्ष द्यावं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे म्हणून टेंबा मिरवणारा भाजपच आज पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत आहे, पण त्यांचंही इकडं दुर्लक्ष आहे, हे दुर्दैव म्हणावं लागेल जतकरांचं।